शिवसेना गटाचे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार नागेश आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त तामसा येथील डॉक्टर सचिन सूर्यवंशी आणि नांदेड येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉक्टर जिंतुरे यांच्या वतीने मोफत आयुर्वेदिक औषधाचे तामसा गावात आणि परिसरात वाटप करण्यात आले. आपण आयुर्वेदिक जो काढा वाटप केला शक्तिवर्धक तो किमान आष्टीकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त किती लोकांचे किती रुग्णांना वाटप करण्यात येत आहे? आतापर्यंत 1-2 हजारापर्यंत आम्ही वाटप केलेले आहेत. आता समोर जेवढे संध्याकाळपर्यंत रुग्ण येतील तेवढे आपण वाटप करू. 1-5 हजारापर्यंत आम्ही याची क्वांटिटी बनवली आहे. आम्ही हा आगळा वेगळा उपक्रम जेणेकरून लोकांना बिमारीपासून किंवा मग संडास उलट्या डोकेदुखी बऱ्याच जण पोटाचे आजार पावसामुळे होतात ते होऊ नये यासाठी एक आयुर्वेदिक काढा काढला आणि तो काढा काढण्यासाठी प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉक्टर जिंतुरे साहेब ज्यांचा नांदेडमध्ये आयुर्वेदिक हॉस्पिटल स्वतःच आहे त्यांना मी इथं बोलवलेलं आहे. समोर या काढ्यामुळे काय काय होणार, तुम्हाला काय काय फायदे होणार हे जिंतुरे सर सांगतील. आज आपण आपले माजी आमदार नागेशदादा आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो उपक्रम आपण घेतलेला आहे संयुक्त विद्यमान सूर्यवंश सर आणि वैद्य जिंतुरे हॉस्पिटल यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने जो उपक्रम घेतलेला आहे त्याच्यातलं जो रोगप्रतिकारशक्तीवर्धक काढा आपण इथल्या सर्वसामान्य सर्व जनतेला आपण वाटप केलेला आहे तर त्यामध्ये हा काढा जो आहे तो पोटविकार जो पावसामुळे होणारे पोटाचे आजार त्याच्यामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल किंवा जे पावसाचं पाणी पिल्यानंतरचं जे इन्फेक्शन असतं कारण आपण पाणी उकळून गाळून दरवेळेला पिऊ शकत नाही अशा वेळेला जे पोटाचे आजार होतात किंवा पोट मुरडा येतो किंवा आतून जाणवणारी कणकण ताप वातावरणामुळे होणारी डोकेदुखी त्या सर्व आजारावरती आणि हातपाय गळून जाणे ह्या सर्वांवरती हा उपक्रमात घेतलेला जो काढा आहे ह्या काढ्याची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची खूप मोठी ताकद असल्यामुळं हा काढा आपण सर्वांना वाटप केलेला आहे.